नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि महा प्राईम टाईम मध्ये पहिली बातमी कंगनाच्या नवीन ट्विटची। गेल्या 2 दिवसांपासून कंगना रनौतच्या ट्विटर हँडलवर तिनं ट्विटची मालिका सुरू केली आहे। एकीकडे कंगनानं मुंबईला POK म्हटल्यानंतर तिच्यावर टीकेची झोड उठली होती। यानंतर संजय राऊत यांनी कंगनावर टीका करताना अपशब्द वापरल्यानं संजय राऊत यांच्यावरती टीका झाली। पण आता बातमी या सगळ्या पुढची आहे, कारण कंगनानं शिवसेनेशी पंगा घेतल्यानंतर आज कंगनाच्या मुंबईतल्या ऑफिसमध्ये जाऊन मुंबई मनपाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली। मात्र या पाहणीनंतर आता कंगनानं नवीन ट्विट केलंय। तिने म्हटलंय, चित्रपट माफिया त्यांच्या शक्तिशाली मित्रांच्या साथीनं माझा चेहरा आणि माझं घर उद्ध्वस्त करू शकतात, यामुळे तुम्हाला क्षणिक आनंदही मिळेल, पण तुम्ही जर हुशार असाल तर तुम्हाला समजेल की माझा शेवट हीच माझी सुरुवात आहे। तुम्ही मला इथे संपवलं तर मी दुसरीकडे नव्यानं सुरुवात करेन। विश्वास ठेवा की माझे हे शब्द तुम्हाला त्रासदायक ठरू शकतील, असं म्हणत कंगनानं BMC-च्या कारवाईला, मुंबई मनपाच्या कारवाईला एक प्रकारे आव्हान दिलं। बातमी अर्थातच कंगनाच्या वक्तव्यामुळे सुरू झालेल्या राजकीय गरमागरमीची, कारण कंगना विरुद्ध मुंबई महानगरपालिका असा नवीन सामना आता सुरू होतोय। कंगना मुंबईत आल्यानंतर तिला होम क्वारंटाईन करणार असल्याचं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी जाहीर केलंय। त्यामुळे कंगनाला 10 दिवस घराबाहेर पडता येणार नाही असं कळतं। तर त्याआधीच मुंबईतल्या कंगनाच्या ऑफिसवर सुद्धा कंगना विरुद्ध मुंबई महापालिका असा सामना सुरू झालाय। मुंबईतलं कंगनाचं ऑफिस बेकायदेशीर नाही ना याची पाहणी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केली, मात्र पालिका अधिकारी जबरदस्तीनं माझ्या ऑफिसमध्ये शिरले असा आरोप कंगनानं केला। तसंच आपल्या शेजाऱ्यांना सुद्धा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी त्रास दिला असं तिचं म्हणणं आहे। या सगळ्या संदर्भात सर्वसामान्यांच्या मनातले काही प्रश्न न्यूज 18 लोकमतनं उपस्थित केले आहेत। लोकांच्या मनात काय प्रश्न आहेत हे सगळं सुरू झाल्यानंतर, नियमांची पायमल्ली झाली हे पालिकेला वर्षभरानंतर कसं काय कळलं, बांधकामाच्या वेळेलाच पालिकेला याचा उलगडा का झाला नाही, पालिका कारवाईच्या आडून शिवसेना सूड उगवते का, आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात। स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। स्वाती, पालिकेला आता एकदम का जाग आली या सगळ्या प्रकरणात? मिलिंद, एक साधी प्रोसिजर असते की कुणालाही कुणाबद्दल जेव्हा तक्रार प्राप्त होते तेव्हा पालिकेच्या बिल्डिंग म्हणजे कोणत्याही इमारतीच्या आतमध्ये रिनोव्हेशन घेण्यात आलेलं आहे आणि विदाऊट परमिशन किंवा अशी काही जेव्हा तक्रारी येतात तेव्हा पालिकेच्या कोणत्याही वॉर्ड मधनं त्या संबंधित भागातील वॉर्ड ऑफिसर मधले बिल्डिंग आणि फॅक्टरीचे लोक जाऊन पाहणी करतात आणि त्याच्यानंतर मग झालेल्या नियमांच्या पायमल्लीनुसार किंवा ज्या नियमांचं पालन झालं नसेल त्याच्यानुसार तशी नोटीस दिली जाते की असं का होतंय। त्यामुळे समजा पालिकेची विजिट किंवा पालिकेच्या अधिकाऱ्यांची ही विजिट आपण त्याचाच एक भाग समजू, पण पाली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एक तक्रार प्राप्त झाली आणि त्या तक्रारीनंतर मग एकूणच इथे पाणी करण्यात आलेली आहे। पण मिलिंद, इथे प्रश्न असा उपस्थित होतो किंवा खरं तर असं म्हणायचं वाटतं की जर मणिकर्णिका या फिल्मला साधारणतः वर्षभर झालं आणि त्याच्या साधारणतः आधी 6 महिने हे ऑफिस खुलं झालं असेल तर 1.5 वर्ष झालं असेल साधारणतः या ऑफिसला, म्हणजे 1.5 वर्षामध्ये म्हणजे इथे जे काही प्रकारचे अल्टरकेशन झाले किंवा इथे जे काही व्हायोलेशन झाले ते पालिकेला या 1.5 वर्षात कळू नये आणि आता काही तक्रारीची पालिका वाट बघत होती का? तर असं नाहीये। जो काही शिवसेना आणि कंगना आता जो वाद आहे त्याचा खरं तर हे उपपीट काढते का शिवसेना हे या पद्धतीने याकडे बघावं लागेल। आणि विशेष म्हणजे मिलिंद, जाता जाता हे सांगणं महत्वाचं आहे की हे इतकं हास्यास्पद आहे की इतकं म्हणजे इतकं कुणालाही कळेल की हा या सगळ्या कारवाई आणि या पाहणीच्या मागे नेमकं काय आहे। स्वाती, स्वाभाविक आहे, म्हणून तर लोकांच्या मनातले प्रश्न न्यूज 18 लोकमतनं उपस्थित केलं की आता पालिकेला इतक्या दिवसानंतर का जाग आली। तर तिकडे कंगनाला Y+ ही सिक्युरिटी देण्यात आली आहे, सुरक्षा देण्यात आली, पाहूयात ही सुरक्षा नेमकी कशी असते ती। 11 सशस्त्र सुरक्षा रक्षकांचं कवच असतं ज्या व्यक्तीला Y+ सुरक्षा दिली जाते, यामधले 2 खाजगी सुरक्षा रक्षकांचाही त्यात समावेश असतो, 1 किंवा 2 कमांडोचा समावेश असतो, 2 PSOचा त्यात समावेश असतो। अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना अशा प्रकारचं सुरक्षा कवच दिलं जातं आणि या सगळ्या संदर्भात गृहमंत्रालयाकडे कंगनानं अर्ज केला होता का, गृहमंत्रालयानं स्वतःहून ही सुरक्षा पुरवली हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं असेल।
दरम्यान या सगळ्या विषयावरती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंगनाचं नाव न घेता तिच्यावर टीका केली. इतर प्रांतातून मुंबईत येतात, महाराष्ट्रात येतात, रोजीरोटी कमावतात, नाव कमावतात. काही जण महाराष्ट्राचं ऋण मानतात, काही जण मानत नाहीत. इतर प्रांतातून मुंबईत येतात, महाराष्ट्रात येतात, रोजीरोटी कमावतात, नाव कमावतात. काही जण महाराष्ट्राचं ऋण मानतात, काही जण मानत नाहीत. एकीकडे कंगनाला केंद्रानं वाय प्लस सुरक्षा पुरवली तर दुसरीकडे राज्यातील प्रमुख सत्ताधारी पक्ष शिवसेनेनं मात्र कंगनाच्या विरोधात मोर्चा उघडलाय. कंगनानं महाराष्ट्राचा अपमान केला असून तिच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभा अध्यक्षांच्याकडे केली. त्यांनी तसं लेखी पत्र दिलं. यामुळे कंगनाच्या वक्तव्यावरून सुरू झालेला वाद आता भाजपविरुद्ध शिवसेना असा थेट रंगताना दिसणार आहे. तसंच कंगनाचा बोलविता धनी कोण असा प्रश्न आता काँग्रेसनं विचारलाय. कंगनानं महाराष्ट्राची तुलना तालिबान आणि पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानं वादाला तोंड फुटलं होतं. 9 तारखेला आपण मुंबईत येणार असून मला अडवून दाखवा असं थेट आव्हान कंगनानं शिवसेना आणि महाराष्ट्र सरकारला दिल्यानं वाद चिघळलाय. कंगनाला नेमकं कोण पाठबळ पुरवत आहे याची सुद्धा सध्या माध्यमात मोठी चर्चा. छोट्या अभिनेत्रीवरनं एवढी मोठी अभिनेत्री झाली. मुंबईमध्ये अनेक लोकांनी, उद्योजक असू द्या किंवा सिनेसृष्टीतले अनेक नामवंत चेहरे असू द्या, ह्या मुंबईनेच दिलेल्या आहे. येणाऱ्या प्रत्येकाला सामावून घेण्याचं, म्हणजे एका आईच्या उदरामध्ये सामावून घेण्याचं काम ह्या मुंबईने आतापर्यंत केलेलं आहे. आणि त्याच आईच्या विरोधात, त्याच जननीच्या विरोधामध्ये जर कंगना राणावत तालिबानची तुलना करत असेल किंवा पाकिस्तानशी काश्मीरची करत असेल तर निश्चितपणे ते चुकीचं आहे. अशा प्रकारचं मी पत्र आदरणीय विधानसभा अध्यक्षांना दिलं होतं. मुंबईचा किंवा महाराष्ट्राचा जर कुणी अवमान करत असेल आणि अशा अवमान करणाऱ्या व्यक्ती जर केंद्र शासन वाय प्लस सी जर सुरक्षा देत असेल तर हा विषय जो आहे अतिशय गंभीर आहे, आश्चर्य वाटणार आहे, त्याचबरोबर दुःख देणारा सुद्धा विषय आहे. प्रश्न एवढाच आहे की जर आपण लोकशाहीला मानतो आणि संविधानाला मानतो तर कुठल्याही व्यक्तीचं जे जीवन आहे त्याची सुरक्षा करण्याची जबाबदारी सरकारवर आहे. त्यामुळे कंगना राणावतनी जे बोललं त्याचं समर्थन जरी आपण केलं नाही आणि करणारे नाही कोणी, तरी देखील ती जर मुंबईमध्ये येणार असेल तरी सरकारची जबाबदारीच आहे. कारण आपण बनाना रिपब्लिकमध्ये राहत नाही, कायद्याच्या राज्यात राहतो. कायद्याच्या राज्यात शेवटी जे आतंकवादी होते त्यांच्यावरही हल्ला होऊ नये म्हणून त्यांनाही अनेक वेळा आपल्याला सिक्युरिटी द्यावी लागते. हे तर या ठिकाणी ती कलाकार आहे, त्यामुळे तिने चुकीचं वाक्य वापरलं असेल म्हणून आम्ही सिक्युरिटी देणार नाही किंवा त्यांच्यावर हल्ला करण्याची आम्ही परवानगी देऊ अशी भूमिका कोणालाही घेता येणार नाही. दरम्यान निवडणुका जिंकण्यासाठी भाजपनं कंगनाला फूस लावल्याचा आरोप मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी केला. केंद्र सरकारला निवडणुका जिंकण्यासाठी काही करायचं असेल ते जातील, काही करतील ते, कुठलाही पॅरामीटर त्यांच्याकडे नाही. म्हणजे निवडणुका जिंकण्यासाठी काही करायचं ते करतील. कंगना राऊतला सुरक्षा दिली त्याच्याबद्दल आमचा दोन मतच नाही. दिलं केंद्र सरकारला वाटलं ते योग्य आहे, पण मुंबईला पीओके म्हणायचा, पोलिसांना शिवगाळ करायचा आणि बीजेपीला ते जर आवडत असेल तर ते त्यांची मानसिकता. आणि आता बातमी सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची आता आहे. यात सगळ्यात पुन्हा एक ट्विस्ट आला आहे. मुख्य आरोपी रिया चक्रवर्तीनं सुशांतच्या बहिणीच्या विरोधात पोलिसात एक तक्रार दाखल केली. सुशांतची बहीण प्रियांका आणि राम मनोहर लोहिया हॉस्पिटलचे डॉक्टर तरुण कुमार यांच्यासह काही जणांच्या विरोधात ही तक्रार दाखल झाली आहे. सुशांतसाठी डॉक्टरांचं बनावट प्रिस्क्रिप्शन तयार केल्याच्या विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. NDPC ऍक्ट आणि टेलिमेडिसिन प्रॅक्टिस गाईडलाईनचं उल्लंघन केल्याचा ठपका या तक्रारीत ठेवण्यात आला आहे. रियाचे वकील सतीश माने शिंदे यांनी अशा प्रकारची तक्रार दाखल केल्याची माहिती दिली. दरम्यान प्रियांका आणि सुशांतमध्ये काही चॅट सुद्धा झालं होतं ते सुद्धा यासाठी पुरावा म्हणून देण्यात आलाय. आणि आता एक मोठी बातमी. आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार प्रकरणात ICICI बँकेच्या माजी MD चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना एन्फोर्समेंट डायरेक्टरेटनं म्हणजे अंमलबजावणी संचालनालयानं अटक केली.
व्हिडिओकॉनला दिलेल्या कर्ज प्रकरणात पदाचा गैरवापर करत चंदा कोचर यांनी पतीला फायदा मिळवून दिला होता असा त्यांच्यावर आरोप आहे. चंदा कोचर आणि त्यांच्या पतीच्या विरोधात PMLA नुसार एन्फोर्समेंट डायरेक्टरेटनं गुन्हा नोंदवला होता. कोचर यांनी अवैध मार्गानं व्हिडिओकॉनला 1,875 कोटी रुपयांचं कर्ज मंजूर करवून दिलं होतं. आज दीपक कोचर यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं, यानंतर ही अटक करण्यात आली. दीपक कोचर आणि हा सगळा एकूण घोटाळा कोण आहे आणि त्याच्याशी दीपक कोचर यांचा कसा संबंध आहे तेही आपण पाहूयात. व्हिडिओकॉनच्या वेणुगोपाल धूत यांच्याकडून दीपक कोचर यांच्या फर्मला कोट्यवधींचा निधी देण्यात आला होता. व्हिडिओकॉनला ICICI बँकेकडून 2012 मोठं कर्ज देण्यात आलं होतं. व्हिडिओकॉनला ICICI बँकेकडून सुमारे 3,250 कोटी रुपयांचं कर्ज मंजूर झालं आणि 40,000 कोटींच्या कर्जातली ही रक्कम 2009 ते 2011 या कालावधीत 1,875 कोटींच्या घरात पोहोचली. या सगळ्या प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होता आणि चंदा कोचर त्यावेळेला ICICI बँकेच्या MD होत्या आणि त्यांच्या पतीच्या कंपनीला एवढा मोठा निधी मिळाला यावरून आरोप प्रत्यारोप झाले. पुढे ICICI बँक अडचणीत आली आणि या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू झाला. बातमी आता 2 दिवसाच्या अधिवेशनातल्या पहिल्या दिवसाची. विधान भवनामध्ये आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मोठा गोंधळ झाला. अधिवेशनाचा पहिला दिवस उजाडल्यानंतरही अनेक आमदारांचं स्वॅब रिपोर्ट आलाच नव्हता, त्यामुळे त्यांना गेटवरतीच थांबावं लागलं. यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा तर फज्जा उडालाच आणि आरोग्य व्यवस्थेतल्या गोंधळाचा सुद्धा पुन्हा प्रत्यय आला. शेवटी उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः गेटवर आले आणि त्यांनी आमदारांना आतमध्ये सोडण्याची सूचना केली. तसंच अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलंच फैलावरही घेतलं. त्याला बोलवा ना सचिवाला. बीजेपी नको मोगल उडाला. आणि अजित पवार यांनी नंतर संबंधित डॉक्टरांना आणि अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं. पुढची मुंबईतली मोठी बातमी या क्षणाची ती म्हणजे मुंबईत 9,000 पेक्षा जास्त कोविडग्रस्त रुग्ण असलेल्या वॉर्डांची संख्या आता 3 पोहोचली. सर्वात जास्त रुग्ण के पूर्व वॉर्डमध्ये आहेत. के पूर्व वॉर्डमध्ये 9,310 रुग्ण आहेत. त्याखालोखाल पी दक्षिण वॉर्डमध्ये 9,249 रुग्ण आहेत. तर आर वॉर्डमध्ये 9,105 रुग्ण आहेत. जुलैपासून या तीनही वॉर्डांमध्ये रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत चालली आहे. धोकादायक पद्धतीनं वाढणारी आकडेवारी जर अशीच कायम राहिली तर रुग्णसंख्या 10,000 टप्पासुद्धा लवकर गाठू शकते अशी भीती व्यक्त करण्यात येते. मुंबईच्या विविध भागांमध्ये अजूनही कोरोनाची रुग्णसंख्या सातत्यानं वाढते. स्वाती, काय अधिक माहिती आहे याबद्दल? खर तर आज जी काही वाढ झाली आहे साधारणतः 1788 त्यानंतर मग आता मुंबईमध्ये 1,57,410 इतके कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. पण जर आपण वॉर्ड वाईज जर आपण बघायचं झालं तर आकडा नक्कीच चिंतेचा आहे की आज सेंट्रल म्हणजे बोरिवली दहिसर वेस्ट जो भाग येतो किंवा मग अंधेरी ईस्ट जो हा भाग येतो आणि त्याचबरोबर पी नॉर्थ म्हणजे मालाड हे 3 मुख्य वॉर्ड आहेत की ज्याच्यामध्ये कोविडची रुग्णसंख्या ही खूप नंतर म्हणजे जुलै नंतर खूप मोठ्या प्रमाणात वाढायला लागली आणि ती इतकी वाढली आहे की तीनही वॉर्डांमध्ये 9,000 रुग्ण आहेत. म्हणजे कधीही इथे 10,000 टप्पा पार होऊ शकतो. सातत्यानं मुंबईच्या पश्चिम उपनगरातली कोविड बाधितांची संख्या वाढते आणि ही खूप मोठी चिंतेची बाब आहे. स्वाती तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. यासोबतच महाप्राईम टाईम मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर काही महत्वाच्या बातम्या. मी तुझे हे उपकार कसे फेडू? पाच तऱ्हेच्या तुळशीच्या अर्कापासून तयार जॉली तुलसी 51 ड्रॉप्स
हे इम्युनिटी वाढवते, बॉडी डिटॉक्स करते. एक समान नाव असणाऱ्या तुलसी ड्रॉप्स पासून सावधान आणि स्वीकारा अस्सल जॉली तुलसी 51 ड्रॉप्स जे इम्युनिटी वाढवतात. अरे या शहरातले मोठे मोठे गुंड घाबरतात तुझ्या बाबांना. तर मग हे छोटे छोटे डास का नाही घाबरत तुम्हाला? बेटा, डास सर्वात जास्त घाबरतात गुड नाईट ग्रीन शक्तीला. गुड नाईट ची 94% नैसर्गिक ग्रीन शक्ती कॉइल, निसर्ग आणि ऍक्टिव्ह मॉलिक्युल्सची दमदार शक्ती कॉइलच्या आत, म्हणजे डास बाहेर. आता ग्रीन शक्ती आत, डास बाहेर. महाराष्ट्राचा पॉवरफुल बॅटरी ब्रँड ऑटोबॅट आता 5 वर्षाच्या वॉरंटी सह ऑटोबॅट UPS इन्व्हर्टर बॅटरीज. दुर्गंधीची भीती आता नाही, कारण आता आली आहे ताजगी देणारी विकोची सॉफ. विको वज्रदंती आता बडीशोपच्या फ्लेवर मध्ये. खोकल्याने हैराण? बेनेड्रिल घ्या, जे खोकल्याच्या मुळापर्यंत जाऊन उपाय करतं. 50 वर्षांपासून डॉक्टरांचा भरोसा. खोकला झाला, बेनेड्रिल घ्या. दुनिया आहे लॉकडाऊन, पण ताजे पाणा आणि मी शोधून. I wanna feel awesome. This hurry karam ze na sana sa bhinati vaki awesome. I feel alive. I feel alive. Alive is awesome. Ata feel alive with Synthol Lime and Synthol Cool. 99.9% germ protection saha. Kalchi har manala lagli na? Navin divas ahe. Aajvar focus kar. हिगे श्रुती कोलगेट मॅक्स फ्रेश, यातले मिंटी कूल क्रिस्टल्स तुला रिफ्रेश करून टाकतील. नवीन दिवस आहे, चला रिफ्रेश करू. ताई, उलाला. ताई, नवीन गोदरेज नुपूर हिना बेस्ड है कलर. ताई, यात आहे नैसर्गिक मेहंदी, आवळा शिके काय सुद्धा, फक्त 30 मिनिटात. नवीन गोदरेज नुपूर हिना बेस्ड हेअर कलर, ज्यात आहेत 9 नैसर्गिक गुण, याने तुमचे केस दिसतात सॉफ्ट आणि शाइनी. नवीन गोदरेज नुपूर हिना बेस्ड हेअर कलर ने केस उलाला. आजकाल मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात. काही वेळासाठी सामान बाहेरच ठेवायला हवे होते. भाज्या धुणे इतकेच पुरेसे आहे का? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ की नको, पण एक गोष्ट तर पक्की आहे. संतूरने 20 सेकंदांपर्यंत हँड वॉश दिवसातून अनेक वेळा आणि 2 वेळा आंघोळ केल्याने आपण विषाणूला पसरण्यापासून थांबवू शकतो. मम्मीची केअर सर्वात बेस्ट. नवीन इमामी हेल्दी अँड टेस्टी इम्युनिटी बूस्टर ऑइल, विटामिन सी सारख्या 5 इम्युनिटी बूस्टर्स वाले, इंडियाचं पहिलं कुकिंग ऑइल जे वाढवतं तुमच्या कुटुंबाची आंतरिक शक्ती. आता प्रत्येक घास इम्युनिटी वाला इमामी हेल्दी अँड टेस्टी इम्युनिटी बूस्टर ऑइल. सुरांच्या बाबत खूपच कच्चा आहे, पण मुलगा चांगला आहे. जे तुम्हाला आणि कुटुंबालाही पसंत आहेत, जीवनसाथी.com. जर्म्स आणि व्हायरस पासून कसं वाचायचं? सिंपल, मॅजिकने. आधी पाणी, मग पावडर, शेक करा आणि गोदरेज प्रोटेक्ट मॅजिक तयार. भारतातला सर्वात किफायती हँड वॉश, रिफिल फक्त 15 रुपयात. नारायणी 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 विको नारायणी. विको नारायणी, वेदना दूर करण्याचा नवीन मंत्र. आपण पाहताय महा प्राईम टाईम आणि एक मोठी बातमी. एल्गार परिषद प्रकरणी एनआयएनं मोठी कारवाई केली आणि 2 जणांना अटक केली. एल्गार प्रकरणामध्ये कबीर कला मंचच्या 2 कार्यकर्त्यांना अटक केली आहे. नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. सागर गोरखे आणि रमेश गायचोर अशी या दोघांची नावं आहेत. पुण्यामध्ये झालेल्या एल्गार परिषदेच्या प्रकरणात कबीर कला मंचच्या या 2 जणांना एनआयएनं अटक केली आहे. हे दोघंही नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखालती आधी तुरुंगात होते, सध्या जामिनावर बाहेर होते. एनआयएनं सागर गोरखे आणि रमेश त्याचा सहकारी या दोघांनाही अटक केली आहे.
संतापामुळे काय होऊ शकतं याचा प्रत्यय नोवाक जोकोविचला आला. जगप्रसिद्ध टेनिसपटू जोकोविचची US ओपनमधून हकालपट्टी करण्यात आली. रागाच्या भरात त्यानं रॅकेटनं हातातला टेनिस चेंडू मागच्या बाजूला फेकून मारला. तिथे असलेल्या लाईन जजला तो गळ्यावर लागला आणि लाईन जज जमिनीवर कोसळले. बराच वेळ ती लाईन जज तशीच पडून होती, पण उपस्थित असलेल्या रेफरी आणि अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेतली आणि जोकोविचला थेट बाहेरचा रस्ता दाखवला. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात, पण पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना कळकळीचं आवाहन, मास्क बांधा, हात वारंवार धुवा, घराबाहेर पडल्यानंतर शासकीय नियम जे आहेत त्याचा नीट काटेकोरपणे अवलंब करा.